माननीय वसे पाटील साहेब आमचे मित्र आहे, एक सज्जन व्यक्तिमत्व आहे. आता त्यांचा मेंदू जो आहे तो राजकीय झाला, पॉलिटिकल ब्रेन झाला असं दिसत आहे. कधी त्यांच्या मुखातून मी सर्जी उस्मानीच्या संदर्भात आजपर्यंत काय कारवाई झाली हे मी कधी ऐकलं नाही. त्या मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बॉटल्स सापडल्या, त्याबद्दल काय झालं पुढे, कोण होता याचा सूत्रधार, कोण दारूच्या बॉटल्स त्या मंत्रालयात नेऊन फाईल्सवर सह्या करायचा याची माहिती नाही. आणि राज ठाकरे साहेबांची सभा ऐकण्यापुरताच वेळ राहिला आहे. आता माननीय वसे पाटलांना, ते माझे मित्र आहेत, चांगले आहेत, भीमाशंकर भगवान त्यांना सद्बुद्धी देव, चांगले विचार देव, एवढी सदिच्छा व्यक्त करू शकतो. यापेक्षा पुढे काय. माननीय वसे पाटील साहेब आमचे मित्र आहे, एक सज्जन व्यक्तिमत्व आहे. आता त्यांचा मेंदू जो आहे तो राजकीय झाला, पॉलिटिकल ब्रेन झालं असं दिसत आहे. कधी त्यांच्या मुखातून मी सर्जी उस्मानीच्या संदर्भात आजपर्यंत काय कारवाई झाली हे मी कधी ऐकलं नाही. त्या मंत्रालयामध्ये हजारो दारूच्या बॉटल्स सापडल्या, त्याबद्दल काय झालं पुढे, कोण होता याचा सूत्रधार, कोण दारूच्या बॉटल्स त्या मंत्रालयात नेऊन फाईल्सवर सह्या करायचा याची माहिती नाही. आणि राज ठाकरे साहेबांची सभा ऐकण्यापुरताच वेळ राहिला आहे. आता माननीय वसे पाटलांना, ते माझे मित्र आहेत, चांगले आहेत, भीमाशंकर भगवान त्यांना सद्बुद्धी देव, चांगले विचार देव, एवढी सदिच्छा व्यक्त करू शकतो. यापेक्षा पुढे काय.